नमस्कार, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे. आज आपण बनवणार आहोत चिरमुऱ्यापासून एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी भडंग किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा. चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आता आपण 500 ग्रॅम म्हणजेच 1/2 किलो चिरमुरे घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ व्यवस्थित असे घोळून घ्यायचे, म्हणजे काही राहाळ असेल किंवा काही खडे असतील तर स्वच्छ करून घ्यायचे. आणि आता आपण इकडे साहित्य बघणार आहोत. 2 ते 3 कढीपत्त्याच्या काड्या, मोहरी, जिरे, हळद, मीठ आणि खोबऱ्याचे काही तुकडे आहेत आणि शेंगदाणे अर्धी वाटी आणि 10 ते 12 मिरचीचे तुकडे आणि हे लसूण आपण चेचून घेतलं आणि यामध्ये तेल आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इकडे गॅस चालू करून घेऊ आणि गॅसवरती एक अशी कढई ठेवून घेऊ. कढई छान तापली की त्यामध्ये 3 ते 4 चमचे असे तेल घालून घेऊ आणि तेल चांगले तापले की त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घालून छान असे भाजून घेऊयात. चांगले ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. ते तळून झाल्यानंतर त्यामध्येच आता आपण हे शेंगदाणे घालून घेऊ आणि ते पण छान असे भाजून घेऊ. एकदम ब्राऊन असे भाजून घेऊ. शेंगदाणे पण झालेले आहेत आपले. आता त्यामध्ये मोहरी घालू 1 चमचा, जिरे 1 चमचा आणि यामध्येच आता आपण ह्या कढीपत्ता घालून घेऊ आणि ते चांगला तडतडून देऊया तेलामध्ये. आणि यामध्ये आता आपण ह्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. त्या पण छान अशा भाजून घेणार आहोत तेलामध्ये. नंतर लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत. लसूण आपण थोडा चेचून घेतलेला आहे, तो पण व्यवस्थित तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा कुरकुरीत होईपर्यंत. आणि आता यामध्ये आपण हळद घालणार आहोत. हळद आपण 2 चमचे घालणार आहोत आणि ते सर्व व्यवस्थित तेलामध्ये केल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे. मीठ 2 चमचे आहे. आणि आता आपण यामध्येच हे चिरमुरे घालणार आहोत. अगोदर थोडेसेच घालून घेऊ म्हणजे हलवता व्यवस्थित येईल. आणि आता आपण उरलेले पण घालून घेऊ आणि सर्व आता व्यवस्थित एकजीव करून घेऊ. छान हलवून घेऊ म्हणजे सर्व बाजूंनी तेल, हळद, मीठ, मसाला सर्व लागला पाहिजे. हे बघा. आणि त्यामध्ये आता आपण हे भाजलेले शेंगदाण्याने खोबऱ्याचे तुकडे घालून घेणार आहोत आणि सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहोत. आणि तयार झालेले आपले चिरमुऱ्याची भडंग. चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन लवकर मिळेल. तुम्ही पण अशा प्रकारे साधी आणि सोपी भडंग नक्की बनवून बघा.